भारतीय चित्रपट सृष्टीला एक मोठा धक्का आज 30 एप्रिल या दिवशी बसला आहे। मित्रांनो, तुम्हाला कदाचित माहीत झालं असेल की अत्यंत गुणी अभिनेता ऋषी कपूर यांचे निधन झाले आहे। राज कपूर यांचे चिरंजीव, त्याचबरोबर कपूर खानदानाच्या तिसऱ्या पिढीतील तेज तर्रार नायक ऋषी कपूर आज आपल्यात नाही हे सांगतानाच अत्यंत दुःख होत आहे। घरातूनच चित्रपटसृष्टीतील वातावरण असल्यामुळे अनायसाच ऋषी कपूर यांना चित्रपटसृष्टीतच वाव मिळाला व त्यांनी त्यात आपली गुणवत्ता निर्माण करून एक वेगळं स्थान निर्माण केलं। मेरा नाम जोकर ह्या लाडक्या राज कपूरच्या चित्रपटात त्यांनी बाल कलाकार म्हणून भूमिका केली, परंतु खऱ्या अर्थाने नायक म्हणून ते चित्रपटसृष्टीत आले तो चित्रपट होता बॉबी। मैं मयके ना जाऊंगी हे गाजलेलं गाणं तुम्ही या चित्रपटातून ऐकलेलं आहे। तर बॉबी या फुल रोमॅन्टिक चित्रपटातून त्यांचे खऱ्या अर्थाने या झगमगत्या नगरीत आगमन झाले आणि त्यांची नायिका म्हणजे बॉबी म्हणून सोबत होती दिल खेचक लावण्यवती डिम्पल कापडिया आणि राज कपूर यांनी या नायिकेला यात खूपच बोल्ड दाखवलं होतं व आजही बॉबी चित्रपटात चाहते हे विसरले नसतील। तर शोमॅन राज कपूरचा हा चित्रपट खूप हिट झाला व ऋषी कपूर हे लोकांच्या सर्वसामान्यांच्या मनात हृदयात आणि चित्रपटसृष्टीत स्थापित झाले मित्रांनो, आणि मग त्यांनी मागे वळून पाहिले नाही। त्यांचा पुढचे गाजलेले चित्रपट तुम्ही चांगले ओळखतात, त्यात आहे अमर अकबर अँथोनी, यादों की बारात, प्रेम रोग, लैला मजनू, प्रेम ग्रंथ, चश्मे बद्दूर, अग्निपथ, नमस्ते लंदन, वालिकडे आलेला हाऊसफुल 2, तवायप, खुदगर्ज, चांदनी, अजुबा, हीना, सरगम, दुनिया, मंटो, बेशर्म, मुल्क वाशा विविध चित्रपटात ऋषी कपूर यांनी आपली छाप सोडली। ऋषी कपूर म्हणजे एव्हरग्रीन हिरो अभिनयाच्या बाबतीत आणि इतर सर्वच बाबतीत त्यांनी त्यांच्या भूमिकेला योग्य न्याय दिला असं म्हणायला काही हरकत नाही व यात त्यांना रसिकांचं अद्भुत प्रेम लाभलं, त्यांना सन्मानितही करण्यात आलं व 1970 त्यांना राष्ट्रीय फिल्म पुरस्कार मिळाला। 1974 बॉबीसाठी सर्वश्रेष्ठ अभिनेता म्हणून फिल्मफेअर अवॉर्ड मिळाला, तर 2008 त्यांना लाईफटाईम अचीवमेंट अवॉर्ड म्हणून सन्मानित करण्यात आले। त्यांचा जन्म 4 सप्टेंबर 1952 मुंबई येथे झाला। त्यांनी 1980 अभिनेत्री नीतू सिंह सोबत लग्न केले व एक सुखी संसार त्यांचा होता। एक मुलगी आणि एक मुलगा त्यांना आहे। त्यांचा मुलगा रणबीर कपूर यांना तुम्ही ओळखतात, आज तो नावाजलेला हिरो आहे, युवकांच्या गळ्यातील ताईत आहे। तर मित्रांनो, थोडक्यात आपण ऋषी कपूरचा प्रवास व्यक्त केलेला आहे, त्यांना विनम्र अभिवादन करून थांबतो। हा व्हिडिओ कसा वाटला कळवावे, लाईक करावे, शेअर करावे, सबस्क्राईब करावे। धन्यवाद।